शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मला लोकसभेला माढा येथून उभं राहा असं आग्रह सगळ्यांनीच केला होता. या संदर्भात टेंभुर्णीला एक बैठक झाली. त्या बैठकीत मला तुम्ही निवडणुकीला उभे राहा अशी विनंती करण्यात आली. संजय शिंदे हे घरातलेच आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असं का म्हणायचं, ते घरातलेच आहेत असं शरद पवार म्हटले आहेत. माढा येथील लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर ही उमेदवारी कोणाला दिली जाणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. ही उमेदवारी राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे यांना जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघातर्फे आणि काँग्रेसच्या सहमतीने मी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतो असं शरद पवार यांनी जाहीर केलं. महाराष्ट्रात या सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. 2 वर्षात 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही घेणं देणं नाही, तो सन्मानाने जगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय. मी कृषी मंत्री असतानाही आत्महत्या झाल्या, मात्र शेतकऱ्याने आत्महत्या करणं ही चिंताजनक बाब आहे असं मी त्यावेळी मनमोहन सिंग यांना सांगितलं. आम्ही दिल्लीहून नागपूरला आलो, त्यानंतर यवतमाळला गेलो. तिथल्या माऊलीला आम्ही विचारलं का आत्महत्या केली, तिने सांगितलं तो कर्जबाजारी झाला होता. मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवले पण बँकेची नोटीस आल्याने ते पैसे भरण्याची वेळ आली, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असं कारण आम्हाला मिळालं.